ಕೆಲವೇ ದಿನದಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆಗುವಂತಹ ಈ ವರ ಅಯ್ಯಾಜನು ನೀರಿನ ಟ್ಯಾಂಕರ್ನ ಮೇಲಿಂದ ಹಾರಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಪ್ರಾಥಮಿಕ ಅಂದಾಜನ್ನು ಪೊಲೀಸರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದು, ತಪಾಸಣೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸತ್ಯ ಹೊರಗಡೆ ಬೀಳುವುದು ಈ ರೀತಿಯೂ ಕೂಡ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. अय्याज रफीक हिरोळी वैतीस राहणार अकबर कासिम मस्जिदसमोर साखरपेठ असं त्या मृत होणाऱ्या नवरदेवाचं नाव आहे. जलरोड पोलिसात यात महिताची नोंद झाली असून तपास सुरू आहे. 7 नोव्हेंबरला त्याचं लग्न होणार होतं. अचानक त्याचा शांती चौकातील पाण्याच्या टाकेखाली मृतदेह आढळून आल्याने अनेकांना आश्चर्य वाटू लागलं. त्याने आत्महत्या केली की घातपात यावरून संशय व्यक्त केला जात होता. रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शांती चौकातील पाण्याच्या टाकेखाली बेशुद्ध अवस्थेत अय्याजचा मृतदेह आढळून आला होता. त्या ठिकाणी गर्दी जमा झाली होती. जलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस नायक चौगुले यांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावरून तो वरून पडला असावा असा प्राथमिक अंदाज जलरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रथमदर्शनी त्याचा खून झाल्याचं दिसून येत नाही. तरीही मृत्यूचं कारण पोलिसांकडून शोधलं जात आहे. दोन्ही घरच्यांनी त्याच्या लग्नाची तयारी लगबग सुरू असताना अशी अवचित घटना घडल्याने दोन्ही घरात दुःख पसरलंय. यात मैताचे मामा मृत्यू सरोळगी आणि होणारे सासरे असलम गफूर उस्ताद या दोघांनी मैताचा स्वभाव कष्टाळू आणि कोणाशीही त्याचं भांडण नव्हतं असं सांगून तपास होण्याची मागणी केली आहे.